आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत द्वितीय सत्र परीक्षा म्हणजे सेकंड सेमिस्टर एक्झाम वर्ग सहावीचा विज्ञान म्हणजे सायन्सचा येणारा एक प्रश्न पत्रिका जी तुम्हाला मी उत्तरासहित या ठिकाणी घेऊन आलो आहे। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर हे चॅनल एज्युकेशनल मनोहर अगोदर आपण सबस्क्राईब करून घ्या। यामध्ये क्वेश्चन नंबर 1A पहा, फिल इन द ब्लँक्स, कॉमेट्स आर मेड ऑफ, तर याचं उत्तर आहे आईस अँड डस्ट पार्टिकल्स। त्यानंतर आहे मॅग्नेट रिमेन स्टेडी इन अ, तर याचं उत्तर आहे नॉर्थ साऊथ डायरेक्शन। त्यानंतर तिसरा अ रिकामी जागा म्हटलाय तर तिथे येते स्टार, इज अ नॅचरल सोर्स ऑफ लाईट। त्यानंतर चौथा द प्रपोगेशन ऑफ साऊंड डज नॉट ऑकर थ्रू अ व्हॅक्युम। पाचवा द फोर्स ऑफ फ्रिक्शन ऑलवेज ऍक्ट्स, तर याचं उत्तर आहे अगेन्स्ट द मोशन। आणि शेवटचा होता द मोशन ऑफ अन एरोप्लेन ऑन द रनवे बिफोर टेक ऑफ इज, ते आहे नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन। तर आपण आता समोर जाऊया। दुसरा बघा डिफाइन, त्याच्यामध्ये चार मार्कासाठी विचारला आहे। पहिला आहे ॲस्टेरॉइड, तर यांचे डेफिनेशन लिहायचे आहे। ॲस्टेरॉइड म्हणजे काय? अ ग्रेट नंबर ऑफ स्मॉल बॉडीज रिव्हॉल्विंग अराउंड द सन आर कॉल्ड ॲस्टेरॉइड्स। दुसरा विचारला आहे सोर्स ऑफ साऊंड, याचं उत्तर लिहू शकतो आपण द ऑब्जेक्ट ड्यू टू व्हिच साऊंड इज प्रोड्यूस्ड इज कॉल्ड द सोर्स ऑफ दॅट साऊंड। त्यानंतर विचारला आहे रॅन्डम मोशन, त्याची डेफिनेशन लिहू आपण द मोशन दॅट चेंजेस इट्स डायरेक्शन अँड स्पीड कंटिन्युअली इज कॉल्ड रॅन्डम मोशन। आणि चौथा विचारलेला आहे मोशन, तर मोशनची डेफिनेशन आहे द कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट ऑफ अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड मोशन। ठीक आहे, त्यानंतर आपण समोर जाऊया। हा एक्सप्लेन इन युअर ओन वर्ड्स गिविंग वन एक्झाम्पल इच, दिलेले जे या ठिकाणी संकल्पना आहेत त्यांना तुम्हाला काय करायचं आहे एक्सप्लेन करायचं आहे। पहिलं विचारलेलं आहे लिनियर मोशन, तर ते आपण लिहूया वेन अन ऑब्जेक्ट ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट लाईन ऑर इन द सेम डायरेक्शन इट्स मोशन इज कॉल्ड लिनियर मोशन। आणि याचं एक्झाम्पल लिहू शकतो आपण अ ट्रेन। दुसरा आहे मस्क्युलर फोर्स, तर मस्क्युलर फोर्सबद्दल लिहूया द फोर्स अप्लाइड विथ द हेल्प ऑफ मसल्स इज कॉल्ड मस्क्युलर फोर्स, याचं एक्झाम्पल लिहू आपण लिफ्टिंग अ वेट। त्यानंतर विचारलेलं आहे पिरियॉडिक मोशन, ते लिहू आपण द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट विच पासेस थ्रू अ सर्टन पॉइंट अगेन अँड अगेन आफ्टर अ फिक्स्ड पिरियड इज कॉल्ड पिरियॉडिक मोशन। चौथा विचारलेला आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, तर त्याचं उत्तर लिहू शकतो आपण द फोर्स एक्झर्टेड बाय इलेक्ट्रिकली चार्ज्ड मटेरियल्स इज कॉल्ड इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, त्याचं एक्झाम्पल प्लास्टिक कॉम्ब। त्यानंतर एक शेवटचं विचारलेलं आहे मॅग्नेटिक फोर्स, तर मॅग्नेटिक फोर्सची आपण डेफिनेशन लिहूया द फोर्स एक्झर्टेड बाय अ मॅग्नेट इज कॉल्ड मॅग्नेटिक फोर्स, आणि एक्झाम्पल देऊ आपण मॅग्नेट। यामध्ये आपण आता समोर जाऊया। बघा यामध्ये म्हटलं आहे मॅच द पेअर्स, यामध्ये दोन बाजूला तुम्हाला शब्द दिले आहेत त्यांच्या जोड्या लावायच्या आहेत। जसं पहिलं यन ऑक्स पुलिंग अ कार्ट, तर याची जोडी लागेल ऑप्शन टू मस्क्युलर फोर्स। दुसरा आहे सनलाईट, तर याची जोडी लागेल हीट एनर्जी ऑप्शन थ्री। मिरर, मिररची जोडी लागेल या ठिकाणी इन्व्हर्टेड इमेज ऑप्शन वन। ज्युपिटर, ज्युपिटरची जोडी लावू आपण ऑप्शन फाईव्ह स्टॉर्मी प्लॅनेट। आणि पाचवा आहे मिल्की वे, तर मिल्की वेची जोडी लागेल या ठिकाणी मंदाकिनी ऑप्शन फोर। ठीक आहे, या आपण जोड्या लावल्या, आपण आता समोर जाऊया। बघा क्वेश्चन 3A काय म्हणतोय, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स, दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा। पहिला व्हाय मशीन्स हॅव टू बी मेंटेन्ड, तर याचं उत्तर लिहू शकतो आपण टू अवॉइड द वियर अँड टियर ऑफ द मशीन्स। दुसरा व्हॉट इज मीन्ड बाय द नॉईज पोल्युशन, तर याचं उत्तर लिहू आपण द कंटिन्युअस नॉईज विच मे हॅव इल इफेक्ट्स इज कॉल्ड नॉईज पोल्युशन। तिसरा व्हॉट आर द टाईप्स ऑफ गॅलेक्सीज, तर याचं उत्तर आहे स्पायरल इलिप्टिकल बॅरड स्पायरल आणि इरेग्युलर। त्यानंतर आहे चौथा व्हॉट इज मेंट बाय वेट, तर याचं उत्तर लिहू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्टिंग ऑन अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड द वेट। आणि पाचवा आहे व्हॉट आर द टाईप्स ऑफ मोशन, तर याचं उत्तर लिहू आपण लिनियर युनिफॉर्म लिनियर नॉन युनिफॉर्म लिनियर ऑक्सिलेटरी सर्क्युलर
पीरियडिक एंड रैंडम मोशन। त्यानंतर आपण आता या ठिकाणी समोर जाऊया। सी मध्ये बघा काय म्हणतोय, ऑड मॅन आउट, वेगळा शब्द काढा म्हणतोय। ठीक आहे, पहिला दिलेला आहे क्लॉथ, पॅन, रेयन, थ्रेड। तर या ठिकाणी क्लॉथ, रेयन आणि थ्रेड हे धागा आणि कापड यांचा प्रकार आहे। पॅन हा वेगळा आहे म्हणून या ठिकाणी वेगळा शब्द आहे पॅन। मँगो, बनियान, जोवार, बाजरी, यामध्ये बघा मँगो, जोवार आणि बाजरी यांची जी फळे आहेत ही खाल्ली जातात म्हणून बनियान हा वेगळा शब्द आहे या ठिकाणी, ऑड वन आउट। त्यानंतर आहे डिअर, फिश, ह्युमन, वॉर्म्स। तर या ठिकाणी बघा डिअर, फिश आणि ह्युमन हे आपण जर शरीराने म्हटलं किंवा याच्याने म्हटलं तर हे प्रत्यक्ष आपल्याला दिसतात। वॉर्म्स हे अत्यंत सूक्ष्म असतात म्हणून वेगळा शब्द या ठिकाणी वॉर्म्स। ठीक आहे, त्यानंतर आपण आता समोर जाऊया बघा। हा, राईट द डिफरन्स ऑफ द फॉलोविंग, राईट द डिफरन्स ऑफ द फॉलोविंग, त्याच्यामध्ये विचारलेलं आहे ऑक्सिलेटरी मोशन आणि लिनियर मोशन। ठीक आहे, ऑक्सिलेटरी मोशन आणि लिनियर मोशन। तर पहिल्यांदा आपण ऑक्सिलेटरी मोशन बद्दल लिहूया। बघा, द मोशन ऑफ अ बॉडी दॅट इज ऑक्सिलेटिंग इज कॉल्ड ऑक्सिलेटरी मोशन। त्यानंतर लिहूया आपण द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट ट्रॅव्हलिंग इन अ स्ट्रेट लाईन इज कॉल्ड लिनियर मोशन। दुसरा डिफरन्स विचारलेला आहे द फोर्स ऑफ फ्रिक्शन अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्स। तर यामध्ये लिहू आपण बघा द फोर्स जनरेटेड बाय रबिंग टू सरफेसेस अगेन्स्ट इच अदर इज कॉल्ड फोर्स ऑफ फ्रिक्शन। आणि त्यामध्येच लिहू आपण द फोर्स अप्लाइड बाय द अर्थ टू पुल ऑब्जेक्ट्स टुवर्ड्स इटसेल्फ इज कॉल्ड ग्रॅव्हिटेशनल फोर्स। यामध्ये आपण आता समोर जाऊया बघा। तिसरा विचारला आहे लिनियर मोशन अँड रॅन्डम मोशन। तर यामध्ये लिहू पहिल्यांदा आपण लिनियर मोशन बद्दल, द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट इन अ स्ट्रेट लाईन इज कॉल्ड लिनियर मोशन। आणि मग लिहूया रॅन्डम मोशन, द मोशन दॅट चेंजेस इट्स डायरेक्शन अँड स्पीड कंटिन्युअली इज कॉल्ड रॅन्डम मोशन। ठीक आहे, यामध्ये आपण आता बी पाहणार आहोत। हा बघा, आन्सर्स इन ब्रीफ, थोडक्यात उत्तरे लिहा। पहिला, हाऊ इज अन इलेक्ट्रोमॅग्नेट मेड, इलेक्ट्रोमॅग्नेट कसा तयार केला जातो, थोडक्यात उत्तर लिहायचे आहे। तर याचं उत्तर आपण लिहू शकतो बाय वाइंडिंग अन इन्सुलेटेड कॉपर वायर अराउंड अ सॉफ्ट आयरन कोअर अँड पासिंग करंट थ्रू इट, हे त्याचं उत्तर लिहू शकतो आपण। दुसरा, व्हॉट आर द व्हेरियस फॉर्म्स ऑफ एनर्जी, तर याचं उत्तर लिहू आपण मेकॅनिकल एनर्जी, हीट एनर्जी, लाईट एनर्जी, साऊंड एनर्जी, केमिकल एनर्जी अँड इलेक्ट्रिकल एनर्जी। आणि तिसरा आहे, व्हॉट थिंग्स आर नेसेसरी फॉर द फॉर्मेशन ऑफ अ शॅडो, तर याचं उत्तर लिहू आपण द सोर्स ऑफ लाईट, द ऑब्जेक्ट अँड द सरफेस ऑर द स्क्रीन। ठीक आहे, हे आपण त्याची उत्तरे लिहू शकतो। तर बघा, अशा पद्धतीने आपण आज या ठिकाणी वर्ग सहावीचा, ठीक आहे, वर्ग सहावीचा हा एक पेपर घेऊन आलेलो होतो ज्यामध्ये मी तुम्हाला एकूण 40 गुणांचे प्रश्न सांगितले आणि यांची उत्तरे कशी लिहायची ते सांगितलं। त्यामुळेच हा चॅनल आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच खाली असलेलं लाल रंगाचं सबस्क्राईब बटन दाबून आपण त्याला सबस्क्राईब करून घ्या। हा व्हिडिओ लाईक तर कराच, त्यासोबत तो जास्तीत जास्त सहावीच्या विद्यार्थ्यांना शेअर करा। आणि जर आपल्याला आपल्या घरी मोठे असून ते जर जॉब शोधत असतील, त्यांना जॉबची गरज असेल, तर अशासाठी तुम्ही जॉबच्या नवीन नवीन अपडेट्ससाठी आत्ताच यूट्यूबवर जाऊन सर्च करा माझी नोकरी। या चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर जाऊन तेही चॅनल आपण सबस्क्राईब करून घेऊ शकता।